लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणारा सण म्हणजेच दिवाळी। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे। आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आली आहे जिथे तुम्हाला 17 ते 19 शतकातील विविध धातूंचे आणि निरनिराळ्या प्रकारचे दिवे पाहायला मिळतील। मी आली आहे पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये। या ठिकाणी दिव्यांच्या दालनामध्ये विविध प्रकारचे सुमारे 500 दिवे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नमस्कार, मी शीतल प्रवीण पवार। ह्या संग्रहालयात 40 अधिक वर्ष मी कार्यरत आहे। तर मॅडमनी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 500 अधिक दिव्यांनी समृद्ध असं हे त्यांचं दालन आमच्याकडे आहे। त्यात वैशिष्ट्यपूर्ण दिवे म्हणजे हा सूर्यदिवा। सूर्यदिव्याचं वैशिष्ट्य असं की तो नेपाळवरून आणलेला आहे असं सांगतात की तो 16 शतकातला आहे, तो पितळी आहे आणि सूर्याचा रथ आहे। तर त्याच्यात अशी कल्पना केली आहे की सूर्य जेव्हा रोज सकाळी उगवतो तेव्हा बरोबर काय काय घेऊन येतो, तर उषा निशा म्हणजे दिवस आणि रात्र, सूर्याचा सारथी आहे, त्याच्या हातात 7 घोड्यांचे लगाम आहेत, ते 7 घोडे म्हणजे 7 दिवसांचं प्रतीक आहे। खाली 12 घोडे आहेत, ते 12 महिन्यांचं प्रतीक आहे। त्यानंतर इथे पुन्हा एकदा नेपाळी दिवे आहेत। तर शिखरदीप म्हणजे देवळाचं जे शिखर असतं, अप्रतिम नमुना आहे बघा कारागिरीचा। इथे तुम्हाला दगडापासून बनवलेले म्हणजे पाषाणाचे दिवे आहेत, लाकडी दिवे आहेत, धातूंचे दिवे आहेत, आणि नंतर टेराकोटा म्हणजे भाजलेल्या मातींचे दिवे, अतिशय सुंदर कलाकुसर केलेले आणि त्याचे उपयोग पण इतके म्हणजे तुम्ही ऐकून चकित व्हाल असे उपयोग आहेत। नंतर टांगते दिवे आहेत। तर टांगत्या दिव्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की मानवी साखळी केलेली आहे आणि तिच्या हातात विविध प्रकारची वाद्य आहे। तर ते तुम्हाला सूचित करते की कलेला विविध प्रांत असतात। आणि ॲक्रोबॅट लॅम्प आहे बघा, योग करणारी स्त्री आहे। त्यानंतर एक कदंब वृक्षदीप इतका सुंदर आहे की आपल्या श्रीकृष्ण भगवानांनी जेव्हा गोपी स्नानाला उतरत असत नदीमध्ये आणि तेव्हा वस्त्र घेऊन पळून जायचे, झाडावर बसायचे। आहे आदिवासी एरियातला दिवा। इथे आहे एक पुतळा आहे आदिवासी पोशाख केलेला, आदिवासी कपडे परिधान केलेला। तर त्याचा अर्धा भाग लाकडी आहे कमरेखालचा आणि वरती आहे धातूचा पितळेचा। तर त्या माणसाचा जो टोप आहे त्याला एक होल आहे, त्या होलमध्ये तेल घातलं तर ते लाकडी भागात स्टोअर होतं आणि त्याच्या हातात मशालीसारखा जो दिवा आहे त्यामध्ये वात लावायची, त्या वातीला त्या दिव्यातल्या तेलाचा सप्लाय होतो तुमच्या गरजेप्रमाणे। अख्खी रात्र किंवा अख्खा दिवस तो दिवा पेटत राहतो, चालू राहतो, त्याचा प्रकाश तुम्हाला मिळत राहतो। राजा दिनकर केळकर संग्रहालयामधल्या वैशिष्ट्यपूर्ण दिव्यांची माहिती आत्ता आपण ऐकलीच असेल। आता दिवाळी लवकरच तोंडावर येऊन ठेपली आहे। माझं सर्व पुणेकर आणि पुण्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आव्हान आहे की संग्रहालयातील हे दिव्यांचं, फक्त दिव्यांचंच नव्हे तर अन्य वस्तूंचा संग्रह प्रदर्शन बघण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने आवर्जून भेट द्यावी। धन्यवाद।